पहिला चंडूवरती एक मोठी विकेट मिळते, बिग विकेट, मोठी सफलता मिळून दिली गोलंदाजी करत असताना गोलंदाज योगेशला मिळाला पहिला विकेट। आणि लक्षात असू द्या, सीमारेषा जो आपण बांधलेला आहे तीच सीमारेषा आहे, अगदी सीमारेषेलगत लॉन्गॉनला झेल पकडली गेली आणि पहिला फलंदाज जितेशचा खेळ मात्र संपुष्टात आला। चांगली सुरुवात योगेशला मिळाली आहे, ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात आता योगेश मिळवून देतो आपल्या संघाला। पकडो कॅच, जी तो मॅच, कॅचेस विनिंग द मॅचेस असं समीकरण आपण बराचसा पाहिलंय। भरपूर सारे मान्यवर पाहुणे सध्या आपण पाहतोय मंचावरती विराजमान आहेत। पहिला सामना सहज गत्या जिंकला संघ ए न, यावेळेचा चेंडू बॅकफुटला गेले, पंच गेला, बॉल चालला, आता शॉट कव्हरला हिट जरूर झाला, मात्र धाव तिथे पूर्ण केली गेली। पहिली धाव स्कोरबोर्ड वरती लागली टीम बीबी स्पोर्ट इताडेची। धाव फलकाला सुरुवात धावांचा श्री गणेशा इथून केला जातोय। पहिली धाव नेहमीच फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवत असते आणि ती पहिली धाव आता पाहायला मिळाली। बॅटर क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये, छोट्या छोट्या चुका जर तुम्ही करत असाल तर त्या तुम्हाला महागात पडतील। आणि ज्या भी तुम्ही कंपल्सरी चेसिंगच्या मॅचेस खेळत असता एकेका धावेचं महत्व तुम्हाला येणाऱ्या डावामध्ये चेस डाऊन करत असताना फार वाढणार आहे। योगेश पावपलेचं षटक आता, तो दोन फिल्डर्स 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये प्रोटेक्शन करतात, एक लॉंग ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेगला। हा चेंडू डॉट येतो आउटसाइड ऑफ स्टंप, पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली। सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय। पावपले म्हटलं तर गोलंदाजाची अग्नी परीक्षा असते, बॅटर साठी फार चान्सेस असतात, परंतु ह्या परिस्थितीमध्ये हा चेंडू चौकार पाहायला मिळाला, लेग ग्लान्स केला होता सरळ सीमा पार, यांच्या बाहेर चेंडूला पाठवलं होतं, चार धावा इथे मिळाल्या। षटकाची माफी फार गोड केली बीबी स्पोर्ट इताड्यानं बॅटिंग करत असताना, एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 वरती। चांगली स्टार्ट म्हणावी लागेल दोन्ही संघांसाठी, खर तर एखादा विकेट ज्यावी मिळत असतं गोलंदाजाला त्यावी सक्सेसफुल ओव्हर ती म्हटली जाते, मानली जाते। आणि योगेशला एक सफलता मिळाली आणि ज्यावी तुम्ही 10 पर्यंत जर धावा बनवता पहिल्या षटकामध्ये तर बॅटर साठी देखील एक चांगली सुरुवात म्हटली जाते। आणि 9 धावा धाव फलकावरती इथे सोडल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। जयेश चांगली बॅटिंग करतोय, इंडिव्हिज्युअली 8 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय आणि करणच्या बॅटमधून एक धाव आपल्याला पाहायला मिळाली।
नवीन शतकाला इथे सुरुवात करेल. दुसऱ्या ओव्हर मध्ये धीरज स्वतः कर्णधार मलट संघाचा आहे आणि स्वतःच्या खांद्यावरती तो जबाबदारी स्वीकारतोय. भरपूर सारे युवा खिलाडू युवक ह्या संघामध्ये आहेत आणि ज्या ज्या टीम मध्ये युवा खिलाडू असतात युवा जोश असत त्या संघाचं मी म्हणेल नेहमीच आता सध्या तरी पाठ जड राहिलाय पण तो अनुभवाला विसरून चालणार नाही. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. सर्वात मोठा गुरु असतो अनुभव जे तुम्हाला सातत्याने शिकवत असत की काय करायचंय प्रत्येक मुवमेंटला प्रत्येक हालचालींमध्ये तुम्हाला ते मार्गदर्शन करत असत. चार फिल्डर सतत डेड सर्कल मध्ये आपण पाहतोय तैनात केले गेले त्यामध्ये एक फिल्डर शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पकड पॉइंट एक फिल्डरला आपण पाहतोय कव्हरला आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्सा कव्हर म्हणजे पूर्णपणे ऑफसाइड जर क्षेत्र पाहिलं तर थर्ड यार्ड सर्कल मध्ये फिल्डर तैनात केले गेले त्यांनी ऑन साइडला पूर्णपणे डीप मध्ये प्रोटेक्शन लावलं गेलं त्यामुळे आता गोलंदाजी कोणत्या लेंथ वर लाईन वर केली जाईल. हा चेंडू लोव फुल टॉस आणि त्या दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दोन धावेने आता पुढे सरकत असताना फलकावरती 11 धावा. खराब चेंडू होता मात्र फायदा उचलता आला नाही. ज्या धावा इथे बनायला हव्या होत्या ह्या बॉलवर त्या धावा मात्र बनवता आल्या नाही. थोडस बॅटर निराश असेल स्वतःवरती नाखुश असेल धीरज तयार यावी मात्र फोर्स केलाय. एक्झिक्युशन फार सुंदर आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आला होता बॉल लागून लपेल केला गेला मिळेल फक्त सिंगल. तर बॅटरसाठी मी म्हणेल फार संधी आहे. ऑफसाईडचं पूर्णपणे क्षेत्ररक्षण पाहिलं तर आपण पाहतोय रिंगर मध्ये सर्कल मध्ये फक्त त्यांना बीट करायचं आहे. परंतु यावेळी सातत्याने बॅटर्स ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठेतरी थोडासा निर्णय आता बदलला गेला. कॅप्टन एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला. यावेळी मात्र आता ओव्हरबी चेंडू येईल का मात्र फुल टॉस धन्यवाद असं मी थांबतोय आपल्याला कारण की आपण व्यासपीठावर पाहतोय. आपण अतिथी देवभाव प्रमुख पाहुण्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करून घेऊया. वेळ आहे तोपर्यंत मी विनंती करेन मोनिश दादा यांना जे आपल्या शुभेच्छा आपण माजी सरपंच आदरणीय विश्वनाथ थळे साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आकाश यांना विनंती करेन की आपल्या शुभेच्छा आपण आदरणीय मोनिश यांची शुभ असते विश्वनाथ थळे साहेबांच इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. स्वागत आणि सत्कार जाऊया आपण कॉमेंट बॉक्स मध्ये. बाकीचा आपण सत्कार करणार होतो षटक समजल्यानंतर. गो टू द कॉमेंट बॉक्स समीर ठाकरे अवंतर धावे ते मिळाली. धावसंख्या एका धावेने आता पुढे सरकत असताना 13 ऑन बोर्ड. धीरज तयार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हा चेंडू या ठिकाणी पुढे गेले होते फ्रंट फुटला येऊन फ्रंट फुट पूल करायचं होतं. बॅटच्या अगदी मधोमध चेंडू आला नव्हता. बॅटच्या इनर एजला चेंडू लागून शॉर्ट सिली मिड ऑन ला गेला आणि त्या दरम्यान स्वतः गोलंदाज तिथे फिल्डिंग करताना दिसला. मिळते फक्त एकच जाऊ. धावसंख्या 14. या अगोदरचा सामना आपण पाहिला ज्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त टार्गेट सेट केलं होतं 33 धावसंख्येचं आणि त्या 33 धावा सहज गत्या एकविरा संघेनं जोडल्या होत्या. त्यामुळे मी म्हणेल या मैदानावर तुम्हाला 40 पर्यंत स्कोर बनवावा लागेल. पूल केला बॉल चालला आता बॅकवर्ड स्कोर लेगला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू होता. बॉलच्या लाईन मध्ये येऊन एक्झिक्यूट केलं होतं मात्र याही वेळी टायमिंग साधता आलं नाहीये. ताकदीच्या बरोबरीने तुम्हाला योग्य तो टायमिंग देखील साजावा लागेल तुम्हाला स्ट्रोक चांगला अटेन करण्यासाठी. आणि खरं तर तुमचं फुटवर्क तुमचं पद लालित्य फार महत्वाचं आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा आहे त्या क्षेत्रासाठी कम्फर्ट झोन मध्ये आणणं पोझिशन मध्ये येणं फार गरजेचं असतं. धीरज चांगली गोलंदाजी करतोय. यावी मात्र ओव्हर पिच बॉल लॉफ केला धन्यवाद थांबव तुम्ही आपल्याला. आपण स्वागत आणि सत्कार सत्कार मूर्ती जी आहेत आपण पाहतोय व्यासपीठेची शुभावळ होताना समाजसेवक आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय
माननीय श्री दीपक थळे साहेबांचं इथं मत आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. मी आकाश यांना विनंती करेन की आपल्या शुभस्थापन साहेबांचं सन्मान आणि सत्कार करायचे आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29. आकाश थळे साहेबांची शुभस्थापते आपण सन्माननीय दीपक थळे साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करताना माहिती शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गुड आठवण म्हणून एक चांगला पण मोमेंट पाहतोय. सन्मान चिन्हाच्या स्वरूपात स्वीकारताना दादा आपण आलात बालगोपाल स्पोर्ट सोनाली पाडा या टीमवर आपलं प्रेम दाखवलं त्याबद्दल मी परत तुमचं बालगोपाल स्पोर्ट सोनाली पाडा या आयोजकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं अभिनंदन करतोय. त्यानंतर अजून एक सत्कार मूर्ती आमच्या व्यासपीठावर आहेत. मी विनंती करतोवरती योगेश थळे साहेबांना की आपल्या शुभेच्छा आपण प्रेम थळे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू इथे सफल झाला होता, ऑफसिक्सच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र डावी स्टिक सोडून जातोय. पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा. अवांतर धाव इथे मिळेल. धावसंख्या एका धावेने 20 वर जाऊन पोहोचले. 21 अबाउट. भरपूर सारे मान्यवर पाहुणे अगदी या स्पर्धेचा आनंद घेतात. बालगोपाल सोनाले पाडा आयोजित माजी सभापती चषक 2022 आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधील क्रिकेटचा घमसान पाहतोय. आपण अजून एक सत्कार मूर्ती व्यासपीठावर आहे आणि मी विनंती करेन की आकाश थळे साहेबांना की आपल्या शुभ असते आपण आदरणीय प्रेम थळे साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण स्वागतनीय सन्मान होताना आदरणीय खूप क्रिकेटर ज्यांचं मोठं प्रेम आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व उद्योगपती आदरणीय प्रेम थळे साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करताना आदरणीय आकाश थळे साहेबांच्या शुभ असते आपण पाहुण्यांचं सत्कार करताना. सॉरी आकाश तरी आकाश तरी सभेचे शुभ असते आपण पाहते की स्वागत आणि सन्मान करताना. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे मात्र खूप मराठीचा एक बुलंद आवाज अप्रतिम समालोचन करतोय समीर. विकेट मिळाल्यानंतर थोडासा आता कॉन्फिडन्स खर तर वाढलेला दिसतोय गोलंदाजाचा. आज चेंडू करत बॅटरनं बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला ओपन करून गली रिजन मध्ये बाउंड्री काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र टायमिंग याही वेळी झालं नव्हतं. सिंगल तिथे मिळाली. धावसंख्या एका धावीने निवृत्ती आपला अकाउंट ओपन करत असताना 21 धावा भरपूर चांगल्या सुरू आहेत. परंतु विकेट्स ज्या कुठेतरी जात आहेत ना त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. सुनील गावस्कर सरांचं वाक्य एक नेहमी लक्षात असायला हवं क्रिकेट खेळत असताना. ज्या जितका जास्त वेळ तुम्ही क्रीज वर राहाल ना तितक्या जास्त धावा तुम्ही बनवू शकता. आता क्रीज वर टिकून राहणं गरजेचं. फुल टॉस बॉल इथे झेल झाली. मात्र पंचांचा हाय फुल टॉस बी मनो बॉलचा इशारा येतोय. म्हणजे बॅटर वाचला देखील आणि दोन धावा ऍड देखील झाल्यात. मी विनंती करेन आदरणीय विशाल सुरेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे पण ते सध्या रशिकामध्ये आहे आणि मी आयोजकाच्या माध्यमातून दादा आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फीटचा बॉल यावेळी मात्र पुन्हा एकदा जरी झाला असं मी म्हणेल बॅटरचं नुकसान झालं नसतं कारण फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव तिथे मिळाली. धावसंख्या एका धावीने 24 वर पोहोचले. जवळजवळ आता 8 सरासरीने धावा जोडण्यामध्ये यश आलंय. नाणेफेकी हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बीबी स्पोर्ट इताडेच्या फलंदाजांना. तसेच मी विनंती करेन प्रदेश पाटील सुद्धा बसलेले आहेत. कृपया करून आपण या व्यासपीठावर. हे व्यासपीठ हे मंच आपल्यासाठी आहे दादा. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. लोगो फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडू टर्न केला. सॉफ्ट हँड न फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. ऑन ड्राईव्ह टीप मध्ये मिडविकेटला चांगली फिल्डिंग. एक धाव तिथे जोडली गेली. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या 25 लागल्या स्कोरबोर्ड वरती. यानंतरचा पुढील सामना आपल्याला जो पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी. डीएससी आमने विपक्ष शिवशक्ती लोणार. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी येणार आहात. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकी या ठिकाणी केली जाईल. श्री धोंडूनाव ठाकरे ज्युनियर कॉलेज
dan apa apa toss box pada maji sabapati cushion 2022 ya seperti cuma demadun shiklina night live telecast prince movies cawatinya kila satu ya ini bisa cendera pada pilot terpuntai ke saat tetenya obstik sudut berada sampai tidak kerdat terdiri praktik pelanda jatuh bimodel bb sport italia ikut seleksi intention square leg mid wicket long leg yang citra pada kerana sampai tidak kilek करतात स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा ते प्रयत्न करतात तीन षटकाचा खेळ संपुष्टात धावसंख्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर 26 गवर्दी आमच्या सोबतीला आज गुणलेखन करतात हर्ष फार सुंदर गुणलेखन त्यांचं पाहायला मिळालंय समीर आपल्याला थांबवतो मी कारण की वेळ आपल्या जवळ आपण स्वागत करणार आहोत पुढचं सत्कार मूर्ती जी आपल्या मध्ये उपस्थित आहेत आदरणीय अभितरे साहेबांचं इथं मात्र येतोची स्वागत आणि सत्कार करूया मी सतीश सरड यांना विनंती करेन की आपल्या शुभेच्छा आपण पाहुण्यांचं येतोची स्वागत आणि सन्मान करायचं आहे आदरणीय सतीश सरड साहेब आपल्या शुभेच्छा आपण आदरणीय उद्योगपती आमचे खूप मोठे व्यक्तिमत्व ज्यांच्यावर आमचं प्रेम आहे असे अभि समालोचन कसं करावं हे सातत्याने मी समीर ठाकरेंचा उल्लेख करतोय मग शहरी क्रिकेट फॉर्मॅट असो की ग्रामीण क्रिकेट आणि सातत्याने उल्लेख करतोय की समीर ठाकरे ग्रामीण क्रिकेट मध्ये खूप व्यस्त असणार हा एक अतिशय चांगला उत्कृष्ट समालोचक पाहतोय आपण यतीन शेवटच्या षटकामध्ये आले गोलंदाजी करण्यासाठी अष्टपैलू क्रिकेटर आहे पहिलाच बॉल अपील झाली होती इम्पॅक्ट ते आपण पाहिला कदाचित ऑफस्टिक लेग स्टिकच्या बाहेर असावा एक धाव तर पूर्ण झाले दुसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न हाइट फॅक्टर लेग बिफोर देण्यासाठी खरं तर अंपायरला या महत्वाच्या गोष्टी पाहाव्या लागत असतात इम्पॅक्ट एक्झॅक्टली बॉल कुठे पिचिंग झाले आउटसाइड लेग असेल तर मात्र तिथे नाबाद घोषित केला जातो त्यानंतर हाइट फॅक्टर उंची पाहिली जाते या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर लेग बिफोरचा निर्णय पंचांना द्यावा लागतो दिनेश भांबळे सराडे गणेश पाटील फ्रॉम पिंपलगड सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय यतीन तया या भी पडला रहते थोड़ा सा चेडू खाली रहला विकेट कीपर बीट बॉल वेगाने सरकतो लॉन्ग स्टंप शब्बा हा लकी चौकार बीबी स्पोर्ट इताडेच्या खातामध्ये चार धावा इथे मिळाल्या धावसंख्या चार धावेने आता पुढे सरकले फलकावरती आपण पाहतोय 31 रन्स चांगल्या टोटल कडे वाटचाल 40 पर्यंत धावा जर बनवल्या तर मी म्हणेल एक चांगली फाइट दिली जाऊ शकते बीबी स्पोर्ट इताडेकडे चांगलं बॉलिंग युनिट आहे आणि तो बॉलिंग युनिट आहे ना 40 धावांवरती चॅलेंज देईल इतरांनी निवृत्ती हे पॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय इतरने हवे मात्र फेस करत होता चेंडू पुन्हा एकदा अपील झाली आहे रनआउटची देखील संधी होती दोन्ही बाजूने अपील होत होत्या त्या ठिकाणी पहिल्यांदा लेग बिफोरची पंचाचा लेग बायचा इशारा आला आणि त्यानंतर आपण पहिल्या विकेट कीपरनं रनआउटची अपील केली होती मात्र एकाही ठिकाणी बॅटर बाद झालेला नाहीये आणि एकंदरीत एक धाव तिथे पूर्ण होती धावसंख्या एका धावेने 32 वर जाऊन पोहोचले 32 ऑन अ बोर्ड मध्ये लॉस ऑफ 3 विकेट तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती इथे लागल्यात तयार पुन्हा एकदा यतीन शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करतो इथे क्लासिकल स्ट्रोक क्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळाला बॉल एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी फंबलिंग बॉल उचलण्यासाठी वेळ घेतला आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज उचलतात धावा तिथे मिळाल्यात निवृत्तीच्या पाठ मधून यावी मात्र यॉर्कर लेन बॉल फुल्लर लेन सातत्याने गोलंदाजी केली जाते पुन्हा एकदा वाईट थ्रो यावेळी मात्र दोन धावा पुन्हा एकदा पूर्ण तिसरी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता तीन धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील केल्या जात आहेत धावसंख्या तीन धावेने आता पुढे सरकत असताना थोडीशी झंबलिंग पाहायला मिळते फंबल झालेत
त्या ठिकाणी क्षेत्र रक्षक आहे एकविरा नांदकर संघाचे 37 ऑन अबाउट आणि आई एकविरा स्पोर्ट्स सांगे ए आणि एकविरा सांगे स्पोर्ट बी यांच्या वतीने एक मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या 26 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधी मध्ये ती स्पर्धा भरवली जाईल ओमसई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ती स्पर्धा भरवली जाईल तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता 26 जानेवारी ते 29 जानेवारी या 4 दिवसांमध्ये त्या स्पर्धेचं आयोजन सांगे आई एकवीरच्या वतीने केलं जाणार आहे यतीन तयार हा चेंडू पडल्यानंतर अच्छा बाजूने मध्ये थोडासा खाली राहतोय षटकाची समाप्ती आणि ह्याच बरोबर 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 37 37 धावा इथे लागल्यात आणि 38 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी इथे सेट केलाय टीम बीबी स्पोर्ट इताडे नंतर जाऊया टॉस करण्यासाठी डीएससी आमने आणि शिवशक्ती लोणार दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे तर आपण वेळ आहे तोपर्यंत मात्र व्यासपीठावर जमचे सत्कार मूर्ती आहेत त्यांचा आपण समीर सर्वप्रथम सत्कार करून घेऊया व्यासपीठावर पाहते आपण विराजमान आमचे प्रमुख मान्यवर मी योगेश तरे यांना विनंती करीन की आपण शुभेच्छा आपण सन्माननीय ललेश पाटील साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे हे पाहू शकता अतिशय डॅशिंग अंदाज योगेश यांचा आपण पाहतोय हँडसम ब्लॅक गॉगल पाहतोय आपण आणि म्हणतात ना गॉगल पण असे चेहऱ्यावर शूट करतो तो देखणाने स्मार्ट असावा त्या बात आहे सत्कार करताना पाहतोय आपण योगेश तरे साहेब आदरणीय ललेश पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण त्यानंतर मित्रांनो मी परत योगेश दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण व्यासपीठावर आदरणीय हरिभाऊ पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं पण आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया हरिभाऊ पाटील साहेब एक चांगले व्यक्तिमत्व क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे आमचे आदरणीय हरिभाऊ पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण यंग आणि डॅशिंग असे स्मार्ट हँडसम लुक सध्या आपण पाहतोय योगेश यात्रे यांच्या माध्यमातून तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या विनंती असेल कारण की जे नियम आहेत एक इनिंग नंतर आपल्याला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे पाहतोय आपण टॉस बॉक्स अतिशय देखणं आहे श्री दोंडू नाऊ ठाकरे ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून जे पॉन्सर केलेलं आहे पाहतोय आपण दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचं आपल्याला पत्र आपण डीएससी आमने शिवशक्ती लोणार संघाचे कॅप्टन आवाज जर येत असेल जर आपण इथं हजर असेल तर टॉस साठी यायचं आपण त्यानंतर आई एकविरा बाबगाव विपक्ष संजय स्पोर्ट सावत अशी फाईट पाहायला मिळेल आणि परिवर्तन होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये कारण की वेळ झालेली प्रयत्न करण्याची सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे तर समीर आज माझ्या सोबत आहे एक अतिशय उत्कृष्ट समालोचक मी वारंवार उल्लेख का करतोय की गणेश दादांनी सुद्धा उल्लेख केला होता की पवार समीर ठाकरेचा ग्रेट समालोचक म्हणजे याची ओळख आहे कारण की आपल्या जवळ अनुभव जास्त पण कमी कालावधीमध्ये एक मोठी भरारी जीप घेणारा आणि गणेश पाटील यांचं खूप मोठं प्रेम आहे समीर तुझ्यावर कारण की सातत्याने उल्लेख करते सलामी जोडी पाठवायचे आजू सामना पाहतोय आपण बीबी स्पोर्ट इताडे विपक्ष पाहतोय आपण आई एकविरा नंतर नंतर जर म्हटलं तर निश्चित बिलॉंग करतो तिथून एका टेनिस क्रिकेट अतिशय महत्वपूर्ण खेळाडू म्हणजे अक्षय थेटेचा हा गाव पाहतोय आपण नंतर आणि खुश खबर आणि मी सातत्याने उल्लेख का करतो सोनाणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच
संजय थळसे यांच्या माध्यमातून एक कमाल सूचना अशी आहे की बुधवारचा दिवस जेव्हा उजळेल तेव्हा मात्र बालगोपाल संघाला संपूर्ण त्या दिवसाची मेजवानी जेवणाची उत्तम व्यवस्था दादा यांच्या माध्यमातून केली आहे. आणि संजय थळे साहेबांचा मी वारंवार उल्लेख का करतो इथं नाहीये, कुठं टुर्नामेंट मी संजय साहेबांचा उल्लेख केच करतोय. दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्या बाबतीत दादाची बाबतीत जेवढे बोलायचे तेवढे शब्द आम्हाला कमी पडतात असं एक आदर्श व्यक्तिमत्व साहेबांचं आहे. आणि त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच सुद्धा गावातलं नेतृत्व सुद्धा खूपच चांगल्या तऱ्हेनं त्यांच्या माध्यमातून विकास पाहतोय आपण सोनाले गावाचा. तर आपण सामन्याकडे वळणार आहोत. खूप चांगलं वातावरण सूर्याची चमकदार किरण मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ग्रुप ग्राम पंचायत क्रीडांगण म्हटलं सोनाळे गावाचं ऐतिहासिक मैदान पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक बालगोपाल स्पोर्ट्स सोनाळे पाडा यांच्या माध्यमातून उच्च कोटीचा हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आपण. तर सामन्याला सुरुवात होतोय. 38 धावांचं टार्गेट उभं केलंय इतरडे संघांनी आणि तो स्वीकारण्यासाठी नांदखेड संघाची सलामी जोडी खेळपट्टीवर. स्ट्राईकला पर्यंत पाहतोय आपण ऋतिक आणि नॉट स्ट्राईकला संजय ही जोडी आहे. पहिले षटक प्रगती पथावर पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. लाईन कुठे हे चेक करतील गणेश पाटील सरांचे. दोन्ही समांतर रेषेत खराब सुरुवात पाहिल्यामध्ये गोलंदाज जो मारा करतोय जितू यांच्याकडून अतिरिक्त चेंडू निषेधकाची सुरुवात. भिवंडी टेनिस क्रिकेटची पंढरीका म्हटलं जाते. खूप उच्च कोटीचं प्रदर्शन होतोय. चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला बॅटला चेंडू चाटून गेला होता शॉर्ट पॉइंट कडे आणि तोपर्यंत संधी निर्माण झाली होती या चेंडूवर खातं उघडण्याची. ऋतिक आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. नाणेफेक करण्यासाठी या डीएससी आमने विपक्ष शिवशक्ती लोणार. वेळेच्या बाबतीत सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. आता मात्र परिवर्तन होतोय फील्ड मध्ये. पाहतोय की उजनी डाव्यात जोडी ही खेळपट्टी पाहतोय आपण. धोनी अतिशय चांगले उत्कृष्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 24 चेंडू मध्ये 38 आणि पहिले षटक प्रगती पथावर. पाहतोय की आपण 2 रन तिथे मात्र पूर्ण झालेले आहेत. इताडेतून रोशन पाटील यांनी इताडे संघाला शुभेच्छा दिलेत आणि खास या स्पर्धेसाठी रोशन दादा आमच्या सोबत जॉईन झाले. खूप खूप धन्यवाद रोशन दादा. तर जितू सज्जोतना परत मारा करतोय हायवे अँड टोकाकडनं. या स्पर्धा फटका चुकीचा आहे. चुकीला माफी नाही. सॉफ्ट डिसमिसल अप्रतिम गेल आणि पहिला फलंदाज या पिढीवर मात्र फेल होतोय. करसन दादा ठाकुर पाड्याचे सामाजिक कार्य करी जनतेचे. करसन दादा ठाकुर पाड्याचे सामाजिक कार्य करी जनतेचे. धन्यवाद जे चौगरपाडा आणि लोणार ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय प्रदीप थळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि दादांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. वेलकम दादा. सर्वप्रथम आपला माजी सभापती चषक 2022 मध्ये या स्पर्धेचे आमचे आयोजक बालगोपाल स्पोर्ट सोनाली पाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपला मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौगरपाडा लोणार ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रदीप थळे साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. आणि दादा मांडणावरच्या माध्यमातून मी तुम्हाला सुद्धा विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर. जितू पहिले विकेट प्राप्त केलेले आहे. आडव बॅटने आपण कॅटर्न केल्या चेंडूला पाहतोय. आपण ऑन साइड कडे स्कोर्लेक आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र एक रन सहज कम्प्लीट होते. एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरते. आता मात्र 4 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 38 धावचं आव्हान आहे म्हणजे एक चांगलं सन्मानजनक धावसंख्या उभी केली होती बीबी स्पोर्ट इताडे या संघाने. आणि ते थांबवताना बॉलिंग अटॅक चांगला पाहतोय आपण. हा लाईन चेंडूची खराब आहे. हा चेंडू परत टाकावा लागेल. पंच गणेश पाटील सरांची दोन्ही समांतर रेषेत व्हायचा इशारा येते. धावसंख्येत मात्र हळूच बदल पाहिल्यामध्ये धावसंख्या 1-5 धीमी आणि संत सुरुवात म्हणावी लागेल. खूप छान स्कोरिंग करताना पाहतोय आपण. पालगोपाल सोनेपाडा संघाचा एक चिमुकला खेळाडू आणि आता मात्र समालोचकाचा पाठीचा कण्णा बनलेला आहे. प्रत्येक चेंडूवर खूप छान माहिती देताना फ्लिकचा फटका फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक छेल घेण्याचा प्रयत्न केला जातो. स्वीकारतो हा झेल आणि अजून एक फलंदाज पट्टीचा फटका.
आता मात्र पहिल्या षटकामध्ये पहिले कॅपन दबाव पूर्णपणे टाकला गेला. गोलंदाज जितूच्या माध्यमातून पहिला चेंडू वाईट टाकला होता पण त्यानंतर काय कमबॅक केले सुरेख वापसी करताना बांधून ठेवले. इथं मात्र बॅटिंग करणारा जो संघ पाहतोय आपण जय आई एकवीरा नंतर या संघाला नाजूक स्थिती पाहतोय दयनीय स्थिती पाहतोय आपण. दोन बाद फक्त आणि फक्त धावपळ धावायच्या पाच अर्धी धावचं टार्गेट आहे. अजून एक फलंदाज पाहतोय आपण मूर्ती लहानपण कीर्ती मान ठरेल काय लिटिल मास्टर नानकर गावाचा खेळाडू क्रमांक पाहतोय की आपण चार वर बॅटिंग करण्यासाठी खेळपट्टीवर स्ट्राईक वर असेल सामन्याचे पंच दिनू सर आणि गणेश पाटील सर हे पाहतोय आपण खूप छान कामगिरी करताना. हा फटका हा वेत आहे पण विकेट किपरच्या डोक्यावरतून चेंडू सुरक्षित जागी जातोय. तोपर्यंत मात्र लिटिल मास्टर नंतर संघाचा फलंदाज पाहतोय आपण भूषण खातं उघडते संघात धावसंख्या सहा. चांगली बॉलिंग करताना पाहतोय पहिल्या षटकामध्ये जितू या गोलंदाजाला कारण की अर्धी धावा रोखायची आहेत आणि त्याच प्रकारे एक चांगली कामगिरी करताना पाहतोय. पॉवरफुल षटक आहे पॉवरफुल बॅटिंग होत नाहीये पण पॉवरफुल बॉलिंग पाहतोय आपण जितू या माध्यमातून. तर षटकाची समाप्ती पाहतोय आपण तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र जिथं नाजूक स्थिती आहे फक्त आणि फक्त सहा धावा दोन गडीच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान पाहतोय की आपण लोणाड आणि चौदरपाडा गुरुपग्रामची विद्यमान उपसरपंच प्रदीप थळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर टॉस करून घेऊया समीर आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय आणि थोडक्यात ओपनिंग घेऊन आपण टॉस करून घ्यायचंय. तर आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया. पाहतोय आपण सत्कार करतील डॅशिंग अंदाज निमित्त योगेश दादांचा असतो त्यांची शुभ असते. पाहतोय की आपण विद्यमान उपसरपंच लोणार गावाचे प्रदीप थळे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करताना थँक्यू. तर टॉस आपण करतोय शिवशक्ती लोणार विरुद्ध डीएससी आमने ह्या दोन संघादरम्यान आणि टॉस करण्यासाठी आमचे मान्यवर असतील. आदरणीय हरिभाऊ पाटील साहेब आणि विश्वनाथ थळे साहेब लैलेश पाटील साहेब आणि विश्वनाथ पाटील साहेब आपण जायचे टॉस बॉक्स मध्ये यात आणि तसेच अभिषेक थळे साहेब. तर मान्यवरांच्या शुभासे आपण टॉस करतोय. खेळणारे दोन संघ आहेत डीएससी आमने विरुद्ध शिवशक्ती लोणार संघादरम्यान ही लढत आपण पाहणार आहोत. तर मान्यवर पाहुणे आपल्या सोबत तर बाल गोपाल एका बाजूला तर एका बाजूला आपण पाहतोय माजी सभापती चषक दोन्ही पैकी एक कॉल करायचा आहे. दरम्यान सत्यवान थळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. सत्यवान तरे बालगोपाल असं कॉल होतं मात्र माजी सभापती चषक येते. टॉस जिंकलाय शिवशक्ती लोणाडनं मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानार्थ मंचावरती विराजमान व्हा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात आमच्या अतिथींच्या मधून. तर सामना सुरू फक्त आपण निर्णय कळवायचा थँक्यू सो मच तुम्हाला शुभेच्छा विजयासाठी आणि आमने संघ आपल्याला देखील विजयासाठी शुभेच्छा. तर टॉस जिंकल्या शिवशक्ती लोणाडनं पहिल्यांदा क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं सुनील पवार त्या ठिकाणी सज्ज आहेत. दरम्यान पत्रिके आपण आगमन झालेले बालगोपाल स्पोर्ट सोनेरी पदक संघावर खूप मोठं योगदान असतो खूप मोठं लाखमोलाचं सहकार्य आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केले असे विशाल दादा भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. विशाल दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. करण भंडारी साहेब आणि प्रदेश पाटील साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या. शिवशक्ती लोणार संघ आपण व्यासपीठाकडे यायचंय. दरम्यान सामना रंगतोय आपण पाहतोय की आजच्या दिवसात दुसरा सामना आहे. अजून एक चांगला षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण बॉलर बली नावात बली आहे ताकद पण आहे
सफल झालाय फटका फटला का पाहिजे खाली क्षेत्रामध्ये चिनूचा टप्पा आहे तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल फक्त आणि फक्त एक सिंगल पराभवची छायाकडे असं वाटतं की जाताना हा संघ पत आपण बॅटिंग करणारा संघ आई एकिरा नागपूर संघ बालगोपाल फोट सोनाली पाडा त्यांच्या माध्यमातून माजी सभापती चषक निश्चित खूप चांगलं आयोजन आणि शिक्षण महर्षी योंडी जर विचार केला आपण प्रसन्नदा ठाकरे साहेबांचं खूप मोठा योगदान असतंय दयेश थळे साहेबांचं आगमन होत आहे आणि साहेबांना विनंती केली की दादा आपण या व्यासपीठावर दयेश थळे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे वेलकम कट करण्याचा प्रयत्न बॅटची मोठी कड आणि चेंडू ठीक आमच्या समोर थर्डमॅन क्षेत्राकडे एक रन फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट होईल संत गतीने बॅटिंग करताना उत्पादतो आपण 38 धावाचं टार्गेट आहे पण तो टार्गेट खूप चांगल्या प्रकारे स्वीकारता आला नाही आपण इताडे संघाची बॉलिंग खूप मजबूत आहे धाव संख्या फक्त आणि फक्त धावपळ करू पाहतोय आपण 10 दोन गडी बाद 38 धावाचं टार्गेट उभं केलं होतं इताडे संघानी नानपत संघाची बॅटिंग लाईन कुठेतरी ढेपाळलेली पाहतोय आपण चांगली बॅटिंग करावी लागेल तिथून मात्र सामना जिंकण्यासाठी फाईन फटका पाहतोय आपण अतिशय सुरेखा फटका वेगात चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय या चेंडू हा चौकार दिनेश तरे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे मी विनंती करेन दिनेश तरे साहेबांना की आपण व्यासपीठावर या आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम स्वागत आहे तर वेळेचं पाणी ठेवायचं पाहते आपण टीम मिटिंग घेऊन का मित्रांनो कारण की आज उद्घाटनी सामना खूप उशिरा सुरू झाला होता आमचे पाहुणे लवकर आले होते पण दोन्ही संघाचं आगमन उशिरा झाला होता त्यासाठी वेळेचं पाणी ठेवायचे तब्बल 10 संघ आहेत म्हणजे एकूण 9 सामने होणार आहे आणि धावसंख्या जर पहिले आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 14 आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 24 धावीची आवश्यकता आहे नानपूर संघाला 12 चेंडू 24 असं समीकरण आमचे परममित्र आणि उत्कृष्ट पंच निखिल पाटील निखिल बजाके अनिल पाटील सवलीपाडा यांचं आगमन झालेलं आहे आणि मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या 2 बाद 14 अशी धावसंख्या पाहते 12 चेंडू 24 अजून सामना संपला नाहीये नंतर संघासाठी चांगली बॅटिंग इथून जर मात्र तुम्ही केलं तर निश्चित सामना विजय तुम्ही विजय प्राप्त करू शकता व्यासपीठावर आमचे मान्यवर आणि आयोजक कमिटीचे खूप सर्व मेंबर्स खूप अफाट मेहनत करताना आणि विशाल दादा बोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय की बालगोपाल फोर्ट सोनाली पाडा संघासाठी खूप मोलाचं योगदान असतो आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय की गिफ्ट टेम्पल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं आहे असे विशाल दादा बोईर साहेबांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय डेथ बॉलचा इशारा येते स्टेप मध्ये चुकते गोलंदाज व्यक्तिगत स्वतःच पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी केतन क्षेत्रक्षण पाहूया आपण कव्हर पॉइंट लेग क्षेत्रक्षण पाहते पॉइंट आणि गलीच्या एरिया खाली आहे फिल्टॉसरा फटका सुरेखा आहे इनफिल्डच्या वर कोण चेंडू निघून जाईल सीमा पार होत नाही प्रयत्न खूप चांगला होता एका क्षणी असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल पण अफलातून क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि त्या दरम्यान मात्र संधी होती 3 धावा सहज कम्प्लीट करतोय बॅटर 3 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते 17 सामना जिंकण्यासाठी येणारे इथून मात्र 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मला वाटते की अजून एकवीस धावीची आवश्यकता आहे आज माझ्यासोबत तुम्ही ऐकत आहेत समीर ठाकरे मेन फॉर जुना रुकी खराब चेंडू खराब चेंडू आणि खरपूस समाचार पॅकर्स कॉलेजच्या वरतून आलाय हा उत्तुंग षटकार दादा ठाकूर पाडाचे समाज कार्य करी जनतेचे दादा ठाकूर पाडाचे समाज कार्य करी जनतेचे
षटकाराने मात्र पूर्णपणे वापशी करताना आई एकविरा नानकर टीम असं वाटलं की पहिल्या दोन षटकामध्ये दबावाखाली आहे पण तो दबाव झुगारत अतिशय छान बॅटिंग करतोय आपण चांगली बॅटिंग करतोय इथं मात्र उशण आणि खास समीर एक समीर मायक्रोफोनवर तर दुसरा समीर मैदानाच्या आतमध्ये कडक षटका ठोकला होता खराब चेंडू खराब डिलिव्हरी होती आणि त्याचा फायदा अतिशय चांगला उचलला अजून एक चांगला धमाका खाली एरियामध्ये एका डपने चेंडू सीमा पार दोन चेंडूवर सामना फिरलाय नानकर संघाच्या बाजूनी नऊ चेंडू अकरा समीकरण होता कुठं आणि या सामना येऊन ठेपला कुठं हर्ष मी पहिलेच आम्ही उल्लेख करतोय की क्रिकेट असा खेळ आहे भविष्य निघणं कठीण असते काल एक ठाणे मध्ये एक स्पर्धा पाडली होती दोन दिवस स्पर्धा मी कव्हरेज करून निश्चित बालगोपाल स्पोर्ट्स विभागाचं आमंत्रण आलं की पवार सर तुम्हाला या लागते कारण की या परिसरामध्ये खूप मोठं प्रेम आहे सॉरी सॉरी सोनाले पाडा कारण की हा फटका हवेत आहे आणि त्या खालीचे दर्शक सज्ज आहे परतीचा प्रवास करावा लागेल विकेटची आवश्यकता होती आता मात्र येतीन येते खेळपट्टीवर बालगोपाल सोनाळे पाडा यांचं जबरदस्त आयोजन पाहतोय आपण माजी सभापती चषक 20-22 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा एक अतिशय चांगला सामना पाहतोय आपण हा चेंडू मात्र चांगला होता थोडासा सफल झाला खऱ्या अर्थाने चेंडू चांगला म्हणता येणार नाही कारण की संधी निर्माण झाली होती सर जर ऑफसाईडला हा फटका केला असता तर चार किंवा सहा मध्ये हा चेंडू डील झाला असता पण तसं घडलं नाहीये खराब बॅटिंग पाहिली आपण बॅटर पाहते आपण यतीन स्ट्राईकलाय 11 धावीची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी आई एकविरा नानकर संघाला पुढचा चेंडू फुल टॉस होता बॅक टू द बॉलर आता काय म्हणशील येतीन असं वाटते की सावध पवित्र घेऊन बॅटिंग करते आणि समीर ठाकरेने उल्लेख केला होता की सुनील गावस्कर सरांचं म्हणणं होतं की तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवर जर उभे राहिले तर निश्चित तुम्हाला मोठे धावा करता येतात पण समीर जर विचार केला पण टी ट्वेंटी क्रिकेट जेव्हापासून उदयास आला तेव्हापासून मात्र आक्रमण करणं हे ध्येय प्रत्येक बॅटरचं असतोय